मी उज्ज्वला तशस्वी सिस्टर्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. तर तशस्वी सिस्टर किचनमध्ये आजपासून आपण दिवाळीच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर आजची आपली रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी चकलीची रेसिपी. तर या रेसिपीमध्ये आपण प्रथम चकलीची भाजणी बनवणार आहोत आणि त्याच भाजणीपासून अजिबातही तेल न पिणारी चकली कशी बनवायची आणि ती चकली खुसखुशीत राहण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओला अजिबातही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग चकलीच्या रेसिपीला सुरुवात करूया. भाजणी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, 1/2 किलो हरभरा डाळ, 1/2 वाटी मूग डाळ, 1/2 वाटी साबुदाणा, 1/2 वाटी उडीद डाळ, 1/2 वाटी पोहे, 1 वाटी धने, छोटी 1/2 वाटी जिरे घेतलेले आहेत. भाजणी बनवण्याच्या डाळ तांदूळाला कधीही धुवून घ्यायचे नाही, यामुळे आपली चकली ही कडक होऊ शकते. त्याला नेहमी एका कॉटनच्या ओल्या कापडाने पुसून घ्यायचे. त्यावर जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि आपली चकली छान खुसखुशीत होते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व तांदूळाला कॉटनच्या ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहे. अशाच प्रकारे मी हरभऱ्याच्या डाळीला देखील पुसून घेणार आहे. हरभऱ्याची डाळ पुसून झाल्यानंतर मी उडदाची डाळ आणि मुगाच्या डाळीला देखील पुसून घेणार आहे. यावरचा संपूर्ण जो स्टार्च असतो तो छान निघून गेला पाहिजे. सर्व डाळी आणि तांदूळ यांना मी ओल्या कापडाने पुसून घेतलेला आहे. आता मध्यम गॅसवर आपण तांदळाला भाजून घेणार आहोत. कंटिन्युअस हलवत हलवत आपण मस्त खमंग असे आपले तांदूळ भाजून घेणार आहोत. पा, आपल्या तांदळाचा कलर चेंज झालेला आहे. मस्त खमंग आपले तांदूळ भाजले गेलेले आहेत. याला मी आता परातीमध्ये काढून घेते. आपले तांदूळ छान खमंग भाजल्यानंतर मी आता कढईमध्ये हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. डाळीला देखील मध्यम आचेवर आपण छान खमंग भाजून घेणार आहोत. आपली हरभऱ्याची डाळ छान खमंग भाजली गेलेली आहे. त्याला आता आपण परातीमध्ये काढून घेऊया. आता आपण मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्रित टाकून त्याला मंद गॅसवर छान खमंग भाजून घेणार आहोत. आपल्या गॅसची फ्लेम ही मंदच असावी. याला 2 ते 3 मिनिटानंतर छान कलर येतो. आपले उडीद डाळ आणि मूग डाळ देखील छान खमंग भाजलेले आहेत. आता मंद गॅसवरच आपण साबुदाण्याला देखील भाजून घेणार आहोत. 1 मिनिटभर मी साबुदाण्याला भाजून घेतलेले आहे. आता याला मी परातीमध्ये काढून घेते. आता मंद गॅसवर आपण अशाच प्रकारे पोह्यांना देखील 1 मिनिटभर छान भाजून घेणार आहोत. आपले पोहे भाजले गेलेले आहे. त्याला देखील मी परातीत काढून घेते. आता सगळ्यात शेवटी धने आपण भाजून घेणार आहोत. धने आणि जिरे हे देखील मंद गॅसवरच भाजायचे आहे. सुरुवातीला फक्त धन्यांना थोडं 1 ते 2 मिनिट छान भाजून घेणार आहोत. त्यानंतर जिऱ्याला देखील 1 मिनिटभर छान भाजून घेतलेलं आहे. आपले धने आणि जिरे छान भाजली गेलेले आहेत. याला देखील आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. सर्व भाजणीला मी छान खमंग भाजून घेतलेलं आहेत. आता या भाजणीला थंड झाल्यावर गिरणीतून आपण दळून आणणार आहोत. भाजणीला मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे. आता आपण चकली बनवण्यासाठी घेणार आहोत. एका ताटामध्ये मी 2 वाटी भाजणी घेतलेली आहे. त्यामध्ये आता मी 1/2 चमचा ओवा क्रश करून टाकणार आहे. 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ. सर्व कोरडे मसाले टाकल्यानंतर सर्व जिन्नसांना आपण छान एकत्रित करून घेणार आहोत. सर्व कोरडे मसाले छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेलाचं मोहन टाकून घेणार आहे. मोहन हे गरम असतं, त्यामुळं आपण त्याला अगोदर चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. सगळीकडे मिक्स झाल्यानंतर थोडं तेल थंड झाल्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने सर्व पिठाला हे मोहन लागेल असं छान चोळून घेणार आहोत. सर्व पिठाला मोहन छान लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण हे मोहन या पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तेलाचं मोहन टाकताना नेहमी गरम करूनच तेलाचं मोहन टाकायचं. यामुळे आपली चकली छान खुसखुशीत होते. सर्व पिठामध्ये मोहन छान मिक्स झालेलं आहे.
त्याचा जर गोळा केला तर त्याचा गोळा बनतो आहे, म्हणजेच आपलं मोहन छान मिक्स झालेलं आहे. आता थोडंसं कोमट पाणी करून आपण या चकलीच्या पिठाला मळून घेणार आहोत. चकली बनवताना नेहमी कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाण्यामध्ये जर आपण चकलीचं पीठ मळलं तर आपली चकली तुटली जाते, त्यामुळे नेहमी आपण चकलीचं पीठ मळताना कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. आपलं चकलीचं पीठ छान मळलं गेलेलं आहे. आता आपण लगेचच चकली बनवण्यासाठी घेणार आहोत. तर चकली बनवण्यासाठी इथं मी चकलीचं सोऱ्या घेतलेलं आहे, त्याला मी आतून तेल लावून घेणार आहे. त्याच्या वरच्या भागाला देखील तेल लावून घेतलेलं आहे. आता मी पिठाचा गोळा या सोऱ्यामध्ये टाकून घेणार आहे. सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपण यामध्ये भरून घेणार आहोत. आणि सर्व पीठ भरून झाल्यानंतर सोऱ्या पॅक करून आपण चकली बनवण्यासाठी घेणार आहोत. पा, चकली बनवताना अलगत आपल्याला ही चकली सोडायची आहे, यामुळे आपली चकली छान बनली जाते आणि तुटत देखील नाही. चकली बनवत असताना चकलीचं जे शेवटचं टोक असतं त्या टोकाला आपण चकलीला चिकटवून घेणार आहोत. तर यामुळे काय होतो, जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडतो त्यावेळेस आपली चकली तुटत नाही किंवा फाकली जात नाही, एकदम गोलाकार आपली चकली बनली जाते. तेव्हा ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आपल्या सर्व चकल्या बनून झालेल्या आहेत. आता आपण चकल्या तळण्यासाठी घेणार आहोत. तर मीडियम टू लो फ्लेमवर मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेले होते. आपले तेल तापलेले आहेत. आता आपण यामध्ये एकदम अलगद चकल्या सोडवणार आहोत. तुमची चकली उचलताना जर तुटत असेल किंवा कढईमध्ये टाकताना जर तुटत असेल तर या चकलीला तुम्ही झाऱ्यावर अलगद ठेवून तो झाऱ्या कढईमध्ये टाकायचा आहे, यामुळे आपली चकली अजिबातही तुटली जात नाही. मीडियम टू लो फ्लेमवर आपण चकलीला छान तळून घेणार आहोत. मीडियम टू लो फ्लेमवर चकली तळल्यामुळं छान आपली चकली खुसखुशीत बनली जाते. पा, आपली चकली एकही चकली तुटली गेलेली नाही, आपली चकली छान खमंग अशी तळली गेलेली आहे. अशाच प्रकारे मी अजून एक बॅच तुम्हाला चकलीची तळून दाखवणार आहे. आपल्या चकलीची दुसरी बॅच देखील छान खमंग अशी तळली गेलेली आहे. आता या चकलीला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्या सर्व चकल्या बनून झालेल्या आहे. यातली मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते. पा, चकली तोडल्यानंतर यामध्ये एक छोटंसं होल दिसत आहे, याचाच अर्थ तुमची चकली छान खुसखुशीत बनलेली आहे. एकदम खमंग आणि खुसखुशीत आपली चकली बनून तयार झालेली आहे. ही चकली तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून महिनाभर खाऊ शकतात. तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.